या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड. संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करणारे नायब विष्णुपंत पाटणकर माजी सैनिक दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिव अंत्यविधी दरम्यान त्यांना प्रशासनाकडून शासकीय मानवंदना देण्यात आली. विष्णुपंत पाटणकर कोण होते तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल. वरुड शहरातील असं व्यक्तिमत्व की ज्यांना पाहून तुम्हाला सुद्धा गर्व होईल. 1965 चे भारत पाकिस्तान युद्ध सुरू होण्यापूर्वी 9 एप्रिल 1965 रोजी घडलेल्या अच्छा चकमकीत अटक करण्यात आलेल्या युद्ध कैद्यांची अदलाबदल 14 ऑगस्ट 1965 वाघा सीमेवर करण्यात आली. त्यात चांदसवाठोडा येथील नायब विष्णुपंत केशवराव पाटणकर यांचा समावेश होता. त्यांनी 1952 साली भारतीय सैन्याच्या कोर ऑफ सिग्नल मध्ये प्रवेश केला. 1965 मध्ये कच्छाच्या रणात कार्यरत असलेल्या विविध चौक्यांवरून मुख्यालयाशी टेलिकम्युनिकेशन स्थापित करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपली कामगिरी चोख बजावून पाकिस्तान सीमेपासून 165 किलोमीटर मागे असलेल्या मुख्यालयाशी संधान स्थापित केले. 8 एप्रिलच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या सैन्याने त्यांच्या चौक्यांवर आक्रमण केले. चौकीवरील मोजक्या सैनिकांनी शर्तीने प्रतिकार करून सकाळपर्यंत पाकिस्तानी गोळीबाराला न जुमानता चौकीवरील ताबा कायम ठेवला. पाटणकरांनी चौकीवरील ही बातमी मुख्यालयाला कळवली. मिळालेल्या आदेशानुसार चौकी कमांडर मेजर कर्नल सिंग यांना पूर्ण सहकार्य दिले. पण दिवस उजळल्यानंतर 9 एप्रिलला पाकिस्तान सैन्याकडून त्यांना अटक करण्यात आली. जीवाची पर्वा न करता सतत होणाऱ्या गोळ्याच्या वर्षावात देखील विष्णुपंत पाटणकर यांनी संदेश संधान कायम ठेवण्याचा आटोकात प्रयत्न केला. त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली हे त्यांना कळलेच नाही. पाकिस्तानातील 5 महिन्याच्या कारावासात त्यांना अनेक लष्करी तळावर हलविण्यात आले. शारीरिक व मानसिक यातना देऊन क्षय करण्यात आला पण ते डगमगले नाही. पाकिस्तान सैनिक आपल्याला नक्कीच गोळी घालून ठार करतील व आपण मायदेशी कधीच जाऊ शकणार नाही अशी त्यांची पक्की मनोधारणा झाली होती. इतक्या हालाकीच्या परिस्थितीतून गेल्यावर 14 ऑगस्ट 1965 साली झालेल्या युद्ध कैद्यांच्या अदलाबदलीत नायब पाटणकर बंदीवासातून मुक्त. आपल्या देशाच्या रक्षणाकरता लढणारे म्हणजे विष्णुपंतजी पाटणकर सर. नेमकं त्या 1965 चा काय नेमका काळ होता आणि त्यावेळेस त्यांनी देशासाठी काय केलं आणि खरंखर त्यांचा अनुभव आमच्या प्रेक्षकांना आज आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पकडल्या कसा गेलो म्हणजे माझं कन्व्हर्सेशन चालू होतं रेडिओवरशी वेगळी सारखी. तर तेव्हाच्या काळात टेलिफोन यायचे ये बनायचे वजनी. तर जेव्हा नाही माझं बोलून चालू होतं दोन माणसं कोणीतरी आले तर सैनिक त्यांचे सैनिक तर अरे ह्याबरोबर कोणी बी नाही ते आल्याबरोबर मी काय केलं ह्यांचं ते छातीवर दाबून धरला म्हणजे इनकमिंग साऊंड कोणत्यांना कळायला नको. हां तर त्याने पाय टाकला माझ्या इन्स्ट्रुमेंटच्या मागे इथे हे ठिबवतो नाही काही तर नेमकं माझ्या छातीवर पाय पडला आणि माझ्या तोंडातून आ असा शब्द निघाला. तो आमच्या टेलिफोन आपल्याला नाही ऐकला की पाटण आ म्हणजे याला स्टॅप केला आहे. त्याने सगळं दूर केलं पाटणकर का हे आवाज सुनने की बात नाही कोण बी आवाज सुनने को आहे नाही बोलते उनको स्टॅप कर दिया होगा. तर जेव्हा मी पकडला गेलो बाहेर पाहतो तर त्यांनी ग्रेनेड फेकले होते. तर ग्रेनेड खड्डे कलर खूप होते. ॲक्च्युली माझा तंबू होता तिथे प्लेन होता पण बाजूला तंबूला पडता बाजूला पडलं तिथे खड्डे झाले. तर काय झालं त्याच्यापैकी काहीतरी मला पकडून दिलं बेल्ट पकडला चलो
धावत धावत त्यांच्या एरियामध्ये नेलं. मी म्हणत 9 एप्रिलची गोष्ट आहे, मी उन्हाचे दिवस आहे, 5 वाजता सकाळ मी म्हणत उजवा पाय तर ठीक आहे बा, काही वाटत नाही, पण दवा पायाला थंड का वाटते? नंतर कळलं एका ठिकाणी त्यांना मामा पाणी प्यायला दिलं, त्या पाणी पिता पिता नाही धुळ्याची पट्टी थोडीशी वर केली, पाहतो हाई पॅन्ट लाल झाली होती आणि मी बेशुद्ध पडल्यासारखं झालं मला काही ते. त्यात ते काय झालं, ते हे देव होते ना बॉम्बचे तुकडे इथे पडले होते, देखी खा बारीक लहान तुकडे असेल. मला कुठं हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांनी, त्यांनी तिथून दिलं आणि नंतर त्याचं ऑपरेशन केलं, ड्रेसिंग केलं, प्लास्टर केलं आणि नंतर मला माझे कॅम्पमध्ये जे बाकीचे लोक होते आमचे त्यांच्याने नेऊन सोडलं. तर हे मला खूप त्रास झाला, कारण मी सिग्नलचा नंबर विचारला तेव्हा सांगितलं 6262 पासून तुम्हाला सिग्नल के हो जी. आता खोटं बोलता येत नाही, कारण जिनेवा करणार पूर्ण डिटेल द्यावं लागतात. हाजी क्या 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 तुम्हाला प्रोफेशन आहे? प्रोफेसर तर नाही बोला रे बाबा, हमकोम उस्ताद बोला रे, प्रोफेसर नाही होते. अबे तुम काम क्या करते हो? आता मला पेंटिंगची हॉबी होती आणि खोटं बोलायचं तर परफेक्ट खोटं बोलायचं, पकडलं गेलं पाहिजे नाही. मला शाळेमध्ये असतानापासून मला ड्रॉईंगची हॉबी होती, तर मी पेंटर हूं. पेंटर पेंटर यावर कैसे किसले आहे क्या मालूम? उन्होंने साहबने बुलाया, हमारे साहबने भेज दिया, वहाँ के कुछ 2-4 बोर्ड लिखने थे तो वहाँ पर लिखने के लिए भेज दिया था. अच्छा त्यांना वाटलं बरं आहे. मग त्यांनी कलर कॉम्बिनेशन विचारलं, कोणता कलर, चॉकलेट कलर कसा, नमका कलर कसा, मला ते माहिती होतं. खरं सांग इमानदारी सांगितलं होते तर त्यांना खरं वाटलं, म्हणत सेन्सिल बनवणं जाणते हो, हा आता पेना देतो, हा लिखकर देतो, मग मला कर म्हणजे हे देतो ब्लेड पेन्सिल रबर मग बना कर देतो ना स्लिप पेपर. त्यांना खरं वाटलं ते, त्यांनी ते दिलं, पण त्यांनी काही यादी दिली ते स्पेलिंग चुकीचे होते, कारण मी सांगितलं होतं मी म्हणजे हे जर आता स्पेलिंग जर आपण दुरुस्त केले तर हे म्हणजे चालेल मक्कार, तुम्ही अंग्रेजी जाणताय, बोलताय की 8 जमात पढाऊ और तुमको अंग्रेजी तुमक कसे मला हे सगळं गलत आहे करके, तर मला झापडायचं म्हटलं अधिक पनिशमेंट दिली अशी. म्हणून मी मग साहेब देखो साहेबने जे लिखकर नियम व्हायचा आहे नियम बनाया ना, हां पडलो नाही तर बडे साहेब हमको आपको भी झापेंगे हमको भी झापेंगे. देशाच्या सेवेसाठी त्यांनी 155 दिवस पाकिस्तानमध्ये घालवले. नेमकं 155 दिवस कसे घालवले ह्या त्यांचा इतंब आपण माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ. नेमकं तुम्हाला काय काय अनुभव आला? तुम्हाला अनुभव म्हणजे आम्ही त्यांना ते आमच्याशी शत्रूसारखे वगैरे कोणी यायचं ठीक शिकले का ना जल्दी कर, नाही सांगे थोडासा गलत हो गया बडे साहेब काय बोलेंगे, कोणी मारून द्यायचा मारून लाच मारून द्यायचा. जेवायला 3 चपात्या जायचे, पण रात्री ते गार्ड असायचे तर ते दर 2 तासांनी आम्हाला बाहेर फॉलिंग करायचे. फॉलिंग म्हणजे एकत्र करायचे आणि गिनती करो 1, 2, 3, 4, 5. आम्ही 35 जण होतो तर 35 द्या सो जा मने देखो बोले यहाँ पर है चारों तरफ दीवार है, दीवार के ऊपर काटेदार तार है, उसके ऊपर पहरेदार है, तो ये इनकी ताकत है क्या भागने की? रात को कहाँ भागेंगे ये, पकड़ने जाएंगे ये नहीं भाग सकते. ये बेचारे देवान है सच बोलते हैं. तो अशा प्रकार हमारा खूब त्रास दिला. देवाला 3 चपात्या फक्त द्यायचे आणि मुर्दाचं भरण द्यायचं पहिले, बाकी आम्हाला जास्त पाहिजे मिळत नव्हतं. सकाळी 4 मिळायचा फक्त गुळाचा,
तिथं 155 दिवस झाल्यानंतर तुम्हाला इथे आपल्या देशामध्ये कोणी म्हणजे कसं आणलं? मग शास्त्रीजी होते पंतप्रधान, तर त्यांचे पण कैदी आपण पकडले होते, पण 5च होते. आणि शास्त्रीजींच्या प्रयत्नाने आमची अदलाबदल करण्यात आली की आपण हमारे चलो हम आपके शोध दे. तर त्यांचे कोणते अधिकारी असेल असं काही जे महत्त्वाचे लोक असेल म्हणून, तर आम्हाला शेवटच्या दिवसपर्यंत पत्ता लागला नाही की आम्हाला रिपॅरिएट करणार आहे म्हणून. नाही नाही, मग बरेच सारसे मिळणार आहे तुमच्या लोकांको. आम्हाला युनिफॉर्म वगैरे दिले, प्रेस करून दिले, बूट पॉलिश करायला लावलं सगळं काही. आणि आम्ही आलो, आम्हाला ते लाहोरला आणल्यानंतर तिथं जेवण दिलं. त्याच्यानंतर बॉर्डर होते तिथं, इकडे आपला भारताचा ध्वज तिथे त्यांचा. तेव्हा म्हटलं हे भानगड काय आहे साहेब, तर काही बडा आहे नाही, काही परेड आहे नाही. मग काही लेडीज आल्या तिथे आम्हाला फेअरवेल करायला, म्हणे आप आपले वतन कु जा रहे हो. तेव्हा कुठं आम्हाला कळलं वतन कु जा रहे आहे. त्यांनी आम्हाला काही फुलाची गुच्छ काही स्वीट वगैरे दिल्या. आणि नंतर 3 तंबू होते, एका तंबूत आम्ही होतो, एका तंबूमध्ये त्यांचे लोक आणि एक मधल्या तंबूमध्ये आपले अधिकारी आणि त्यांचे अधिकारी मधात होते. मग त्यांनी आम्हाला विचारलं तुमचं नाव काय आहे, नंबर काय आहे, बरोबर आहे काय, तुला कसं वाटतं आहे? बहुत बढिया. आता तिथं काय सांगणार, बहुत बढियाच म्हणावं लागलं, बहुत बढिया लागतं असं. हां ठीक आहे, द्यायचं आम्हाला तर द्यायचे. मग आम्ही 7 जण यायचं, त्यांचं 1 जण सोडायचे, अशा प्रकारचं सोडण्याचा.